व्युत्क्रम कोन. मुलांनो, जेव्हा दोन समांतर रेषांना एक छेदिका छेदते तेव्हा प्रत्येक छेदनबिंदूपाशी चार कोन तयार होतात. मुलांनो, इथे एल आणि एम या दोन समांतर रेषा आहेत आणि रेषा एन ही छेदिका आहे. बिंदू ओपाशी तयार झालेल्या कोनांना 1, 2, 3, 4 अशी नावे देऊ. त्याचप्रमाणे छेदिका एन आणि रेषा एमचा छेदनबिंदू पी पाशी चार कोन तयार झालेले आहेत, त्यांना 5, 6, 7, 8 अशी नावे देऊ. या 8 कोनामधील व्युत्क्रम कोन कुठले यासाठी आपल्याला आंतरकोन व बाह्यकोन म्हणजे काय ते समजून घेतले पाहिजे. दोन समांतर रेषांच्या मधील भागास आंतरभाग म्हणतात आणि बाकीच्या भागास बाह्यभाग म्हणतात. आता कोन 1, 2, 7 आणि 8 याबद्दल काय म्हणता येईल. हे सर्व कोन बाह्यभागात आहेत म्हणून त्यांना बाह्यकोन म्हणतात. आता बाकीचे चार कोन म्हणजे 3, 4, 5 व 6 हे आंतरभागात आहेत म्हणून ते आंतरकोन आहेत. आता 4 व 5 हे आंतरकोन पाहू. ते छेदिका एनच्या विरुद्ध बाजूने आहेत. कोन 4 हा छेदिकेच्या उजव्या बाजूला आहे. कोन 5 हा छेदिकेच्या डाव्या बाजूला आहे. असे कोन जे छेदिकेच्या विरुद्ध बाजूला असतात त्यांना व्युत्क्रम कोन म्हणतात. हे आंतरकोनही आहेत म्हणून असं म्हणता येईल की हे आंतरव्युत्क्रम कोनांची जोडी आहेत. कोन 3 आणि कोन 6 हे आंतरकोन आहेत. ते छेदिकेच्या विरुद्ध बाजूने आहेत. कोन 3 आणि कोन 6 हे आंतरव्युत्क्रम कोनांची जोडी आहेत. आता आंतरव्युत्क्रम कोनांसारखेच बाह्यव्युत्क्रम कोनही असतात. मुलांनो, इथे कोन 2 आणि कोन 7 हे बाह्यकोन आहेत. ते छेदिका एनच्या विरुद्ध बाजूने आहेत म्हणून असे म्हणता येईल की ते बाह्यव्युत्क्रम कोनांची जोडी आहेत. कोन 1 व कोन 8 हे बाह्यकोन आहेत आणि शिवाय ते छेदिकेच्या विरुद्ध बाजूचे आहेत म्हणून असे म्हणता येईल की कोन 1 आणि कोन 8 हे बाह्यव्युत्क्रम कोन आहेत. आता 3 व 4 हे आंतरव्युत्क्रम कोनांची जोडी का नाहीत. होय, ते आंतरकोन आहेत आणि शिवाय ते छेदिकेच्या विरुद्ध बाजूने आहेत. मग त्यांना आंतरव्युत्क्रम कोनांची जोडी का म्हणता येत नाही. ते संलग्न कोन आहेत कारण त्यांची एक भुजा सामायिक आहे. म्हणून कोन 3 व कोन 4 हे व्युत्क्रम कोन असू शकत नाहीत जरी ते छेदिकेच्या विरुद्ध बाजूंना असले तरीही. मुलांनो, लक्षात ठेवा, व्युत्क्रम कोन हे नेहमी असंलग्न कोन असतात. आंतरव्युत्क्रम कोन कसे ओळखायचे चला पाहूया. आपल्याला दिसेल की व्युत्क्रम कोन हे झेड आकार तयार करतात म्हणून त्यांना कधी कधी झेड कोन सुद्धा म्हणतात. आंतरव्युत्क्रम कोनांची दुसरी जोडीसुद्धा झेड आकार तयार करते पण विरुद्ध दिशेला.